दरम्यान कॅगच्या हवालावरून जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला. कॅगनं 7 घोटाळे बाहेर काढलेत अशी टीका जयंत पाटलांनी केली. भ्रष्टाचार विषयी बोलल्यावर जे सरकार ईडीच्या धाडी घालतं ते आता कॅगवरही ईडीच्या धाडी घालणार का असा सवाल संजय राऊतांनी विचारला. हे सरकार भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केली. तर कॅगचा अहवाल अंतिम नसतो असं उत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं. सीएजीचा रिपोर्ट आला, 7 मोठे घोटाळे सीएजीने पुढे काढले की जी मध्य प्रदेश मध्ये लोक मरण पावली त्या मरण पावलेल्या लोकांच्या नावावर जवळपास 1.25 कोटी रुपये उचलण्यात आले. जवळपास 8,000 व्यक्तींना एकाच वेळी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं दाखवलंय. म्हणजे मैताच्या ताळूवरचं लोणी कोण खातंय याचा प्रश्न आता तुम्ही लोकांना विचारला पाहिजे. कॅगवर ईडीच्या धाडी घाला. हे द्वारका यमुना एक्सप्रेस वे वगैरे या संदर्भात जे काय आलंय समोर, आता 1-1 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये कसे कोट्यवधी रुपयाचे घपले झालेले आहेत. आता त्या कॅगला देशद्रोही ठरवा, त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे. मुंबई महापालिकेचा एक कॅगचा विषय आला होता, तर आकाश पातळ एक केलं होतं. म्हणतं आता त्यांनी या कॅगच्या रिपोर्टवर या देशाला उत्तर दिलं पाहिजे. हे धुतलेले तांदूळ नाही, हेही भ्रष्टाचारात बरबटलेले, हे भ्रष्टाचारात बरबटलेलं आहे हे सरकार. कॅगचा कुठला ताशेरा म्हणजे भ्रष्टाचार होत नाही किंवा ऑडिट पॅरा जो निघतो त्याचाच भ्रष्टाचार होत नाही. त्याचं योग्य सायंटिफिक आणि टेक्निकल आणि स्पेसिफिक उत्तर जर त्या डिपार्टमेंटने दिलं नाही तर मग त्या ठिकाणी गोडमंगाल असतो. 200 वर्ष 500 वर्ष रस्ता जर टिकवायचा असेल, त्या रस्त्याची क्वालिटी जर 10 पट चांगली केली असेल तर पैशाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे त्यांना वाटतं असं कॅगला एकाच वेळी स्पष्टीकरण काय असेल ते सरकार देईल.